प्रपोज केला मात्र मिळाला नकार. एकतर्फी प्रेमातून तरुणीचा जीव धोक्यात. धारदार चाकूने तरुणीच्या गळ्यावर केले वार. ही घटना आहे डोंबिवलीतील. एकतर्फी प्रेमातून आरोपी जिग्नेश जाधव या तरुणाने आपल्या मैत्रिणीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि तेथून पळ काढत फरार झालाय. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया. एकतर्फी प्रेम करणाऱ्या मित्राला 25 वर्षीय मैत्रिणीने लग्न करण्यास नकार दिला. या तरुणीचे आधीच लग्न झाले होते, मात्र नकार सहन न झाल्याने त्याने मैत्रिणीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना डोंबिवली पूर्वमध्ये घडली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 14 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास काजल ही एकटीच घराच्या दिशेने जात होती. हीच वेळ गाठत जिग्नेशने काजलला रस्त्यात थांबवले आणि तू मला खूप आवडते, मी तुझ्याशी लग्न करेल, तू माझ्या बरोबर ये असं सांगितलं. यानंतर या सर्व गोष्टींना काजलने विरोध केल्यानंतर या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी जिग्नेश याने तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अजूनही कळव्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले. संपूर्ण घटना घडल्यानंतर आरोपी जिग्नेश याने जागेवरूनच पळ काढला. दरम्यान आरोपी हा नाशिक येथे असल्याची गुप्त माहिती टिळकनगर पोलिसांना मिळाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम तयार करण्यात आली. दरम्यान संपूर्ण टीमने शर्थीचे प्रयत्न करत नाशिक येथून आरोपी जिग्नेशला अटक केली. जिग्नेशने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या जिग्नेशवर पुढील चौकशी करण्यात येते. 15 एप्रिल आपल्याला कळव्याच्या शासकीय रुग्णालयातून संदेश मिळाला की एका महिलेच्या गळ्यावरती वार झाल्यामुळे तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले व ती ICU मध्ये आहे. सदर संदेश प्राप्त होताच ताबडतोब ऑफिसरला म्हणजे पाठवून दिले. ऑफिसरनी तिथे हजर असल्या मुलगी बोलण्याची परिस्थिती नव्हती. ऑफिसरनी तिथल्या त्याच्या आईचं स्टेटमेंट घेतलं असं समजलं की जिग्नेश जाधव नावाचा एपिसोड तिच्यावर एकतर प्रेम करायचा व 14 तारखेच्या पहाटेच्या सुमारास त्याने माझ्यासोबत राहा, कायमची राहा म्हणून तिला गळ घातली होती, परंतु तिचं लग्न झाल्यामुळे तिने नकार दिला. या गोष्टीचा राग येऊन त्याने तिच्या गळ्यावरती ब्लेडने वार केले व स्वतः पळून गेला. त्याच्यानंतर 2 दिवस आरोपीच्या कुठे पत्ता लागला नाही. काल आपल्याला माहिती मिळाल्याप्रमाणे आपण टीम नाशिकला पाठवली. नाशिकच्या बिंचूर येवला या भागामध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी येत्या 2 दिवस आम्ही अथक परिषद घेऊन कुठल्याही मागून नसताना आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांना आणलेले आहे. त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. त्याला आज मान्य न्यायालयात हजर केलं होतं. आपण न्यायालयाने त्याला 24 तारखेला पुलिस कोठडी दिलेली आहे. पुढचा तपास चालू आहे. या संबंधीतील सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.